नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. अहमदनगरच्या शेतकरी गोळीबारा प्रकरणी शेतकऱ्यांचा वर्षा निवासस्थानावर मोर्चा. आपल्यावरील गुन्हे मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी. बंजारा आणि बहुजन विकासासाठी नेते मोहसिंगभाई राठोड यांचा समाजाचे लोकप्रतिनिधींना सत्तेत आणण्याचा संकल्प. 27 नोव्हेंबरच्या मेळाव्यात होणार संकल्प स्पष्ट. कुर्ला नेहरूनगर पोलीस वसाहतीत पाण्याची वानवा. पाण्यासाठी पोलीस कुटुंबियांची तारेवरची कसरत. कोपर्डीप्रमाणेच खैरलांजे आणि बलात्कार हत्याकांडाची अन्य प्रकरणेही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी. राष्ट्रीय बहुजन महासंघाची मागणी. आणि यवतमाळमध्ये कापूस पिकाच्या नुकसान भरपाईसह बियाणे विक्रेते कंपनीवर कारवाईसाठी युवा सेनेनं पुकारले आमरण उपोषण. अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराच्या प्रकरणी दोषी पोलीस अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता अखिल भारतीय शेतकरी मराठा महासंघानं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याकरिता अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या खानापूर घोटण या गावच्या शेतकऱ्यांनी शेगाव ते वर्षा निवासस्थान असा निषेध मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान नगरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर बेछूट गोळीबार करणारे पोलीस अधिकारी आणि त्यांना सहकार्य करणारे शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महासंघाचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी केली. शेगाव तालुक्यामध्ये खानापूर आणि घोटण इथे शेतकऱ्यावर झालेल्या गोळीबारासंदर्भात आम्ही निषेध मोर्चा आज काढलेला आहे. तो वर्षावर जाण्यासाठी आम्ही सगळे शेतकरी बांधव इथं आलेलो आहोत. आणि पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यावर छातीत गोळ्या घातलेल्या आहेत. ही महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये ही काळंबी भासणारी गोष्ट आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानावर आंदोलन करायचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्याचा घेतलेला आहे. त्या कुटुंबाला जे गोळीबार झाला आहे त्या दोन व्यक्तीला 10 लाख रुपये प्रत्येकी शासनाने मदत द्यावी. नंतर ज्यांनी गोळीबार केला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. आणि साखर जो कारखाना आहे तिथला गंगामाई शुगर आणि साखर आयुक्त यांच्यावर बी गुन्हे दाखल झाले पाहिजे. या मोर्चामध्ये नगरमधील ऊस उत्पादक आणि अन्य शेतकरी सहभागी झाले. त्यांनी आपल्या व्यथा सरकारपुढे मांडल्या. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. आणि आमच्या शेतकऱ्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं फक्त ऊसाचा भाव वाढण्यासाठी. परंतु आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने निस्तर चाललं होतं, परंतु काय माहीत अचानक सकाळी पोलीस आले आणि कार्यकर्त्यांना घेऊन गेले आणि त्यामुळे वातावरण जे आंदोलन होतं ते आमचं चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे घटनेने लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा माणसाला अधिकार दिलेला आहे, परंतु त्या आमच्या हक्कावर पोलिसांनी गदा आणला आणि बेछूटपणे आमच्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना मारहाण केली. 3 लोकांवर गोळीबार झाला, त्यापैकी 3 जण ॲडमिट आहेत आणि त्यांची परिस्थिती एकदम घरची अत्यंत गरिबीची असल्याकारणाने आम्ही ते आंदोलन केलं होतं. शेतकरी म्हणजे आज देशाचा पोशिंदा आहे, तरी पण जर त्याच्यावर असा अन्याय होत असेल तर खरं म्हणजे लोकशाहीसाठी ही शर्मेची बाब आहे. आणि म्हणून आमची शहराला एकच विनंती आहे, जे गावकऱ्यावर ज्या केसेस झाले आहेत 300 खरं म्हणजे ते आरोपी ते नाहीत, तर त्यांनी शासनाने त्यांना एक सकारात्मक भूमिका ठेवून त्यांना न्याय दिला पाहिजे, जेणेकरून त्यांची परिस्थिती सुधारेल. आंदोलनकारी शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची दखल सरकार घेईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी यापुढेही तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आलाय. आमच्या गावामध्ये आमच्या परिसरामध्ये झालेली ही घटना ही लोकशाहीला या देशामध्ये लोकशाहीला काळिंबा फासणारी अशी घटना यामध्ये झालेली आहे. आणि शेतकऱ्यावर आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यावर अज्ञान आणि अशिक्षित अशा माणसावर पोलिसाने किंवा शासनाने कायदा हातात घेऊन त्यांच्यावर अमानुष असं कृत्य शासनाने केलेलं आहे. आणि याचा जाहीर निषेध नोंदण्यासाठी आणि आमच्या शेतकऱ्यावर जो अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्वजण शेतकरी या ठिकाणी आज आलेलो आहोत. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच विनंती राहील की आमच्यावर जो अन्याय झाला तो अन्याय दूर करावा आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना न्याय द्यावा आणि आमच्या शेतकऱ्याचे झालेले जे गुन्हे आहेत ते मागं घ्यावे आणि संबंधित अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी. असे न झाल्यास यावेळेस यापुढील आंदोलनास एक वेगळं स्वरूप किंवा उग्र स्वरूप देण्याचा या ठिकाणी आमचा कयास राहणार आहे, प्रयत्न राहणार आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे पुढची परिस्थिती टाळण्यासाठी आता जे आम्ही शेतकरी आलो तर आम्हाला योग्य न्याय देऊन ही परिस्थिती इथं थांबवावी. कॅमेरा वुमन सुचिता सह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता.